दूध संघाकडून करण्यात आलेल्या दूध दर कपातीच्या विरोधात आज पंढरपूर सातारा महामार्गावर उपरी येथे आज दूध उत्पादक शेतकरी व सर्व पक्षीयांच्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शिवसेना युवा सेनेचे युवा नेते रणजित बागल म्हणाले की दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत अन्याय सुरू असताना हे सरकार मात्र बघ्यांची भूमिकेत आहेत. दूध संघ मालका विरोधात कोणतीही साधी नोटीस देखील देण्याचं धाडस या सरकारचं होत नाहीये. दूध संघ व सरकार यांचे साठे लोटे तर नाही ना असा प्रश्न जनतेसमोर पडलाय. पुढे बोलताना बागल म्हणाले की या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे दुग्ध विकास मंत्री आहेत. त्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यातच जर दुग्ध विकास उत्पादक शेतकऱ्यांना जर दरासाठी लढावे लागत असेल तर याहून मोठं दुर्दैव आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत असण्याऐवजी दूध संघाची कात्री बचावची भूमिकेत आहेत. दूध संघाविरोधात कारवाई करून सरकारने आता आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे दाखवून देण्याचं वेळ आलं आहे. आगामी काळात दूध दर कपातीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा न दिला गेल्यास राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी पेटून उठलेला आहे. या पंढरपुरात जर उद्या शासनाचे एखादे मंत्री जरी आले तर ते आल्यावर त्या मंत्र्यांना देखील इथले शेतकरी त्यांच्या अंगावर दूध ओततील व गाई म्हशीच्या दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान सरकारकडून मिळवतील. या लढ्यामध्ये प्रसंगी तीव्र आंदोलन करावे लागले तरी त्या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिरिरीने भाग घेऊन शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल. ही सर्व पक्षीय वज्रमोट आता दूध संघ चालक व सरकारला हिसका दाखवेल असा निर्धारही बागल यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी दीपक भोसले, समाधान फाटे, साहेबराव नागणे, सचिन पाटील, विश्रांत भूसणार, छगन पवार, सचिन आटकळे, शशिकांत नागटिळक, निवास नागणे, दीपक सुरवसे, पार्थ सुरवसे, विक्रांत जगदाळे, शहाजी जगदाळे यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.